दुर्दैवी घटना आहे, कारण जी गद्दार गँग आहे, जे घाबरलेले, जे बाप चोरत, जे पक्ष चोरणारे लोक आहेत, जे गुवाहाटीला आणि गुजरातला पळून गेले, ह्यांना वंदनीय हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा काही अधिकार नाही आहे. खरं तर आपण पाहताय की त्यांचा पहिला फोटो वापरून, आमचं सगळ्यांचं पक्ष वापरून, नाव वापरून वगैरे स्वतःसाठी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं महत्त्वाची गोष्ट की ज्यांना ज्यांना वाटलं असेल की कुठचेही डरपोक लोक, कुठचेही गद्दार लोक तिथे येऊ नये, त्यांनी घोषणा दिल्या असतील. त्याच्या चुकीचं काय? दुर्दैवी घटना आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब हे शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी आले, वाद नको म्हणून आदल्या दिवशी आले, पण त्यांना शिवसेना प्रमुखांचे केलेलं अभिवादन, या अभिवादनाला काही गोमूत्र शिंपडून जो काही क्लेश करण्याचा प्रयत्न होता तो आम्ही हाणून पाडला, आणि त्यामुळे आखंडतांडव चाललंय. काही शिगार वाढ काढून ज्या महिला आल्या होत्या त्यांच्यावरती मारण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवी घटना आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा कामाचा सपाटा बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्या कारणामुळे आज त्यांनी खालची पातळी गाठलेली आहे. आज महिलांवरती धक्काबुक्की केली आहे. त्याला इथे उभं राहायचा हक्क नाहीये. तुम्ही सीसीटीव्ही फुटेज काढून बघा कशा पद्धतीने त्यांनी धक्काबुक्की केली, तोडफोड त्यांनी केली आहे, घोषणा त्यांनी आलेली आहे. आता इकडून निघून जाता तुम्ही, महिलांना धक्काबुक्की करता लाज वाटायला पाहिजे. हे सगळे नपुसक आहेत. साहेब निघून गेल्यानंतर असं मला कळलं, नरेश मस्के आणि शीतलताईंनी ज्या काही घोषणा दिल्या त्याच्यानंतर हे प्रकरण चिघळलं. नाही पाहिजे होतं, काही गरज नव्हती. स्मृतीस्थळ आहे, नमस्कार केला, निघून गेलो. तुम्ही अगदी उद्याही सकाळी आल्याचं तरी कोणी अडवलं नसतं.